पुढची बातमी पाहूयात. शहापूरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा कार्यकर्ता मेळावा माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडला. विधानसभा निवडणूक फक्त 3 महिन्यांवर आली आहे. प्रत्येक पक्ष बांधणी करताना दिसतोय. शहापूरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने कार्यकर्ता मेळाव्याचं आयोजन केलं होतं. नुकतेच आमदार पांडुरंग बरोरा यांनी राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देत शिवसेनेत प्रवेश केला. त्यामुळे नवा उमेदवार कोण हा प्रश्न निर्माण झालाय. याचं उत्तर लवकरच मिळेल असं पक्षाकडून सांगण्यात येत आहे. यावेळी अजित पवार काय म्हणाले ऐकूया. ज्यांच्या विनंतीला मान देऊन आपण सगळेजणांच्या मेळाव्याच्या करता उपस्थित राहिला ते तालुक्याचे अध्यक्ष मनोज विजय विशे नंदकुमारजी मोगरे विठ्ठलराव भेरे विनोदजी भोईर विशेषतः शहापूर वाडा आणि पालघर जिल्हा ठाणे जिल्ह्याच्या परिसरातून आलेले राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सन्माननीय सर्व माझे पदाधिकारी काही मित्रपक्षांचे पण सहकारी उपस्थित आहेत ते सर्व मान्यवर पत्रकार मित्र बंधू भगिनींना माझ्या तरुण मित्रांनो आज वेगळ्या वेगळ्या कारणाच्या निमित्तानं मी आणि गणेश नाईक साहेब आणि बाकीचे सगळे सहकारी या परिसरामध्ये आले. खर तर हा मेळावा घेण्या पाठीमागचं कारण निवडणुका जवळ आल्यानंतर काही घटना घडत असतात, स्थित्यंतर घडत असतात. आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळून जवळपास 72 वर्ष झाली आणि हे सगळा काळ गेल्यानंतर काँग्रेसची राजवट तुम्ही बघितली, जनता पक्षाची राजवट बघितली, वाजपेयी साहेबांची राजवट बघितली. कधी काँग्रेसचं सरकार होतं, जनता पक्षाचं सरकार होतं, मोरारजीभाईंचं सरकार होतं, चरणसिंगांचं सरकार होतं, वाजपेयीचं सरकार होतं. अनेक सरकार येतात जातात, तो लोकशाहीचा एक महत्वाचा भाग आहे. राज्यामध्ये देखील तशा प्रकारची घटना घडल्या. गुलाबचं सरकार, काँग्रेसचं सरकार, युतीचं सरकार, आत्ताचं भाजप युतीचं सरकार, ही सरकार आपण बघितलेली. पाठीमागचा काळ वेगळा होता.